नमस्कार मित्रांनो, माझ्या शैक्षणिक चॅनलवर आपलं स्वागत आहे। माझे या आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर हा व्हिडिओ समजायला अतिशय सोपं जाईल। जर बघितले नसतील तर माझं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा व समजून घ्या, म्हणजे हा भाग सुद्धा तुम्हाला समजायला सोपा जाईल। मी अविनाश देशमुख, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा माळेगाव बाजार येथे कार्यरत आहे, पंचायत समिती तेलारा, जिल्हा परिषद अकोला। या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याबद्दल माहिती घेणार आहोत। प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? तर चालू पूर्ण वर्तमान काळ असं आपण त्याला मराठीत म्हणतो। यामध्ये काय बघणार आहोत आपण? वाक्य कसे बनवायचे, निगेटिव्ह वाक्य कसे बनवायचे, त्याचसोबत प्रश्नार्थक वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये कसे बघायचे हे आपण बघणार आहोत। सुरुवात करूया सब्जेक्ट। सब्जेक्ट म्हणजे कर्ता। आता कर्तामध्ये तीन प्रकार आहेत, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन, जे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होते, तरी थोडक्यात बघूया। फर्स्ट पर्सनमध्ये आय सिंग्युलर आहे, वी अनेकवचनी आहे। सेकंड पर्सनमध्ये यू एकवचनी आहे आणि अनेकवचनीसुद्धा यूज होतो। यू म्हणजे तू, अनेकवचनी यू म्हणजे तुम्ही। तर थर्ड पर्सनमध्ये ही, शी, इट आणि एखाद्या व्यक्तीचं नाव हे एकवचनीमध्ये आणि अनेकवचनीमध्ये दे, सोबतच जे अनेकवचनी नावं असतील ती सर्व थर्ड पर्सनमध्ये येतात। हे यासाठी घेतले की या सब्जेक्टच्या आधारावरच आपल्याला टू बीचं रूप हे वापरायचं आहे आणि वाक्य बनवायचे आहे। तर सुरुवात करूया आपण आपल्या वाक्यांकडे की हे वाक्य कसे बनवायचे। त्यासाठी आपण नेहमीप्रमाणेच एक फॉर्म्युला तयार केलेला आहे। गणितात जसं गणित सोडवायला सूत्र असते, तसंच आपण इथं एक सूत्र तयार केलं की ज्यामुळे वाक्य बनवणं अतिशय सोपं आणि सहज होणार आहे। कुठला आहे तो फॉर्म्युला बघा। सब म्हणजे सब्जेक्ट प्लस टू बीचं रूप, त्यालाच लागून येणार आहे बीन, बी डबल ई एन, हे एक बदल आहे, एक वाढलेला घटक आहे। नंतर व्हर्ब, त्याला ऍन जी प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट, जे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। यामध्ये बदल कोणता आहे? तर टू बीचं रूप, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। त्यामुळे या ठिकाणी कोणतं टू बीचं रूप येणार? सोबतच बदल आहे तो म्हणजे बीनचा, हे यामध्ये नवीन आहे। हा थोडा बदल लक्षात आला तर वाक्य बनवणं सोपी होतील। या चार्टवरून तुमच्या लक्षात येईल। बघा, सब्जेक्टमध्ये आपण घेतले आय, वी, यू आणि दे, प्रथम, द्वितीय आणि तृतीय। प्रथम एकवचनी, द्वितीय एकवचनी आणि प्रथम, द्वितीय आणि तृतीय यामधले अनेकवचनी जे पण नाम असतील त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस हॅव हे टू बीचं रूप येणार आहे। त्या टू बीच्या रूपानंतर बीन वाक्यात जुडणार आहे। बीन लावल्यानंतर जे व्हर्ब आहे, जसं यामध्ये गो दिसत आहे, त्या गोला, त्या व्हर्बला मुख्य क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागणार आणि नंतर टू होम जे आपला ऑब्जेक्ट आहे असं आपण या उदाहरणामध्ये घेतलेलं आहे। त्यामुळे वाक्य काय बनेल? बघा, आय हॅव बीन गोईंग टू होम। अशा प्रकारचं वाक्य, अशा प्रकारची इतर वाक्य आपण बनवू शकतो। याचे वाक्य आपण बनवलेले आहेत ते अभ्यासूया। जसे आय हॅव बीन गोईंग टू होम, वी हॅव बीन गोईंग टू होम, यू हॅव बीन गोईंग टू होम, दे हॅव बीन गोईंग टू होम। आता या ठिकाणी गोईंगच्या ऐवजी आपण इट घेऊ शकतो। आय हॅव बीन इटिंग अ मँगो। अशा प्रकारे आपण वर्ब बदलून वाक्य वेगवेगळ्या प्रकारची बनवू शकतो। यातला दुसरा भाग म्हणजे तृतीय पुरुषी। तृतीय पुरुषी आल्यावर काय? ही, शी, इट किंवा एखादं नाव जिथं आपण अभि घेतलेलं आहे, इतर तुम्ही इतर कुणाचंही नाव घेऊ शकता। तसंच टू बीचं रूप या ठिकाणी ह्या झालेलं आहे। तृतीय पुरुषामध्ये एक वचन जर असेल तर टू बीचं रूप हे प्रत्येक वेळीच हॅजच येणार आहे। हॅज नंतर बीन आणि जे क्रियापद आहे, जे मुख्य क्रियापद असेल त्याला आय एन जी प्रत्यय आणि आपलं जे ऑब्जेक्ट आहे त्यानं वाक्य आपलं पूर्ण होईल। वाक्य कसं होईल? ही हॅज बीन गोईंग टू होम। अशा प्रकारचे वाक्य आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये या फॉर्म्युल्याच्या आधारे बनवता येतील।
बघा काही उदाहरणं जी आपण या चार्टवरून बनवलेली आहेत, कोणती आहेत? ही हॅज बीन गोईंग टू होम, सी हॅज बीन गोईंग टू होम, इट हॅज बीन गोईंग टू होम, अभी हॅज बीन गोईंग टू होम. या अभीच्या ठिकाणी तुम्ही इतर कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीचं नाव घेऊ शकता. गोईंगच्या ऐवजी इतर व्हर्ब, मुख्य व्हर्ब तुम्ही बदलू शकता आणि त्या मुख्य व्हर्बसोबत तुम्ही ऑब्जेक्टसुद्धा त्यामध्ये बदलून इतर वाक्य बनवू शकता. अशा प्रकारे आपले वाक्य बनतील. आता वळूया आपण निगेटिव्ह सेंटेन्समध्ये, की नकारात्मक वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये कसे बनवायचे, ते बनवताना त्याच्यासाठी कुठला फॉर्म्युला असेल. बघा फॉर्म्युला थोडा बदल आहे तुम्हाला दिसत असेल. पहिला सब्जेक्ट जसाच्या तसाच आहे, टू बीचं रूप वर तुम्हाला दिसत आहे आणि बीन यामध्ये तुम्हाला नॉट आलेलं दिसत आहे. म्हणजेच टू बीचं रूप, त्यानंतर नॉट, त्यानंतर बीन, प्लस जे क्रियापद आहे त्याला आय एन जी प्रत्यय आणि आपलं शेवटचं कर्म, असं सर्वांचं मिळून हे नकारात्मक किंवा निगेटिव्ह वाक्य आपण बनवणार आहोत. या चार्टवरून तुम्हाला ते बनवणं सोपे होईल. बघा तुम्हाला सब्जेक्ट आपण घेतलेले आहेत, आय, वी, यू, दे, हॅव, त्यानंतर त्यात नॉट नॉट घेतलं आपण. नॉट हे टू बीचं रूप नाही आहे, परंतु ते समजण्यासाठी आपण त्यामध्ये नॉट इन्क्लूड केलं. बी, बीन, आणि वर्बला आय एन जी प्रत्यय लागलेलं दिसते. दुसरा भाग जेव्हा तृतीय पुरुषी असेल तर हॅज आलेला आहे. हॅजमध्येच तुम्हाला कंसामध्ये नॉट लिहिलेलं दिसत आहे. त्याचसाठी की या निगेटिव्ह सेंटेन्समध्ये नॉट टू बीच्या रूपानंतर येते, म्हणून आपण ते कंसामध्ये तिथं घेतलेलं आहे आणि वाक्य बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा यासाठी बदल केला की आपल्याला वाक्य बनवणं सोपं गेलं पाहिजे. नॉट आधी सांगितल्याप्रमाणे टू बीचं रूप नाही, ते टू बीच्या रूपानंतर येते, म्हणून आपण त्याला कंसात टाकलेलं आहे. आणि याचा उपयोग करून आपण काही वाक्य बनवलेले आहेत. बघा काय वाक्य आहेत. आय हॅव नॉट बीन गोईंग टू होम, यू हॅव नॉट गोईंग टू होम, ही हॅज नॉट बीन गोईंग टू होम, अभी हॅज नॉट बीन गोईंग टू होम. इथं हॅव नॉट, हॅज नॉट हे आलेले आहेत. याचं संक्षिप्त रूप आधी या व्हिडिओमध्ये जसं आपण डूरचं केलं होतं, डजचं केलं होतं, तसंच या ठिकाणी हॅवचं हॅव नॉटलं रूपांतर हॅवंट आणि हॅज नॉटचं रूपांतर हॅजंटमध्ये करून लिहिण्याची पद्धत आहे. शॉर्ट फॉर्म करून ते वाक्य लिहितात. आता यामध्ये आपण प्रश्न कसे तयार होतात किंवा प्रश्न तसे तयार करायचे ते बघूया. अतिशय सोपी पद्धत आहे. त्यासाठी सुद्धा आपण एक फॉर्म्युला तयार केलेला आहे. फॉर्म्युला बघा तुमच्या लक्षात येईल. यामध्ये बदल आहे. टू बीचं रूप सुरुवातला, त्यानंतर आपला कर्ता, त्यानंतर बीन, क्रियापदाला आय एन जी रूप आणि आपलं ऑब्जेक्ट नेहमीप्रमाणे शेवटी वाक्यात येणार आणि आपलं प्रश्न तयार होणार. कसा होईल प्रश्न तयार? बघा. हॅव आय बीन गोईंग टू होम, हॅव यू गोईंग टू होम, हॅज ही बीन गोईंग टू होम, हॅज अबी बीन गोईंग टू होम. तुमच्या लक्षात आलं असेल की जी आपण वाक्य बनवली होती आय हॅव बीन गोईंग टू होम, साधं वाक्य, त्यात बदल काय तर त्यातला हॅव हा आयच्या आधी आला आणि आपला शेवटी पूर्णविरामाच्या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह आलं आणि आपला प्रश्न बनलेला आहे. तसंच यू हॅव गोईंग टू होम हे जे आपलं साधं वाक्य होतं, यामध्ये सुद्धा यूच्या आधी हॅव आलं आणि आपलं प्रश्नार्थक वाक्य तयार झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही वाक्य, निगेटिव्ह वाक्य किंवा प्रश्न हे चालू पूर्ण वर्तमान काळात बनवू शकता. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पुढील व्हिडिओ नक्की बघा.